राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार द्वारा शरद पवार पर दिए बयान पर पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि अजित पवार निचले स्तर की राजनीति कर रहे हैं, जो गलत है। अजित पवार ने एक सभा के दौरान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष शरद पवार के बारे में विवादास्पद बयान दिया है, जिसके बाद राष्ट्रवादी के शरद पवार गुट ने अपना विरोध दर्शाना शुरू किया है। अजित पवार के बयान पर जितेंद्र आव्हाड ने अपनी प्रतिक्रिया दी, जिसका समर्थन करते हुए अनिल देशमुख ने अजित पवार के बयान पर अपना विरोध दर्शाया। अजित पवार यांचं काल बारामतीला जे भाषण झालं, त्यामध्ये बोलताना त्यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं की भावनिकून माननीय मोठे साहेब म्हणजे साहेब शरद पवार साहेब भावनिक होऊन तुम्हाला आवाहन करतील, आणि सर्वात धक्कादायक म्हणजे शेवटची निवडणूक कधी होणार साहेबांची शेवटची निवडणूक कधी होणार अशा पद्धतीचंसुद्धा वक्तव्य केलं। अतिशय दुर्दैवी आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य, म्हणजे साहेबांची शेवटची निवडणूक केव्हा होणार याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल काय, तर अतिशय धक्कादायक असं विधान आहे। काल जितेंद्र आव्हाडनी जे स्टेटमेंट दिलं त्याच्याशी मी 100% सहमत आहे की ज्या साहेबांनी, ज्या शरद पवार साहेबांनी अजितदादाला इतकं मोठं केलं, समाजामध्ये स्थान दिलं, राजकीय स्थान दिलं, त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अतिशय दुर्दैवी आहे। गोळीबाराच्या ज्या घटना होत आहेत, म्हणजे सत्ताधारी पक्षामध्येच गँगवॉर लागलं की काय, अशा पद्धतीच्या घटना त्या निमित्तानं होत आहेत त्याही पोलीस स्टेशनमध्ये। म्हणजे महाराष्ट्राने अशा पद्धतीचं गुंडशाहीचं जी स्थिती आहे सध्या आहे, अशा पद्धतीचं वातावरण कधी महाराष्ट्रामध्ये नव्हतं ते आज पाहायला मिळत आहे। म्हणजे विरोधी आणि सत्ताधाऱ्यामध्ये भांडत नाही, सत्ताधाऱ्यामध्ये त्यांच्याच पक्षामध्ये एक एकनाथ शिंदेच्या गटाचे, दुसरे बीजेपीचे, म्हणजे कोणाचा अंकुश आहे की नाही या सर्व परिस्थितीवर, या बाबतीत सुद्धा विचार करण्यालायक परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डरची झालेली आहे, कायदा सुव्यवस्थेची झाली आहे। आतापर्यंत कधी ऐकलं नाही की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करायचा, कारण की कोणाचा दबाव नाही, सगळ्यांना सूट आहे की तुम्हाला जे वाटेल ते करा आम्ही सांभाळून घेऊ, अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्राला पोषक नाही, या बाबतीत सत्ताधारी पक्षांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे। मराठा आरक्षण पर उन्होंने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि मराठा आरक्षण को उन्होंने कभी विरोध नहीं किया है। उन्होंने आगे कहा कि सरकार ने ओबीसी समाज को जो आश्वासन दिया है उसे याद रखना चाहिए, ओबीसी का आरक्षण सुरक्षित रहे यह सरकार की जिम्मेदारी है। मराठा समाजाला आरक्षण देने बाबत कोणाचाही विरोध नव्हता किंवा आहे, कोणाचाही विरोध नाही आहे, पण हे होत असताना आमची सातत्याने मागणी होती की ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, ओबीसी समाजाचे बांधव आहे आमचे, कुणबी आहेत, तेली बांधव आहेत, माळी बांधव आहेत, अनेक समाजाचे बांधव आहेत, त्यांच्या आरक्षणावर गदा येऊ नये अशा पद्धतीची भावना ओबीसी समाजामध्ये, आमच्या कुणबी बांधवामध्ये, आमच्या तेली समाजाच्या बांधवामध्ये, आमच्या माळी समाजाच्या बांधवामध्ये किंवा बाकी इतर जाती आहेत त्या सर्व जातीमध्ये आहे। पण ज्या पद्धतीचा निर्णय घेण्याच्या परिस्थितीमध्ये राज्य शासन आहे, त्याच्यामुळे एक प्रकारची भीती ओबीसी समाजामध्ये आहे की या निर्णयामुळे आमचं आरक्षण कमी होणार, अशा पद्धतीची भीती समाजामध्ये आहे, त्या बाबतीतसुद्धा राज्य शासनाने योग्य विचार करायला पाहिजे। बहरहाल राज्य में पिछले कई दिनों से मराठा आरक्षण पर राजनीति चल रही है। सरकार के मराठा आरक्षण पर दिए निर्णय और उसका ओबीसी पर पड़ने वाले प्रभाव पर सबकी नज़र फिलहाल टिकी हुई है। भविष्य में इसका क्या नतीजा निकलता है यह देखना खास होगा। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ प्रकाश शुक्लवार की रिपोर्ट।